दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात सलग पाच दिवसात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती या मृतदेहामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे तर याच कुटुंबातील तीन लहान मुले ही बेपत्ता होती यातील तीन लहान मुलांचा मृतदेह आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे गेल्या सहा दिवसात सातवा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे दौंड तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ आली आहे मोहन उत्तम पवार संगीता मोहन पवार त्यांचा जावई श्यामराव पंडित फुलवरे त्यांची पत्नी राणी श्यामराव फुलवरे व त्यांचा मुलगा रितेश श्यामराव फुलवरे छोटू श्यामराव फुलवरे आणि कृष्णा अशी एकूण सात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत शिरूर चौफुला रोडवर असलेल्या पारगाव भीमा नदीच्या पात्रात भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छीमार मासेमारी करत असताना बुधवारी एका स्त्रीचा मृतदेह तसेच शुक्रवारी पुरुषाचा मृतदेह शनिवारी पुन्हा स्त्रीचा तर रविवारी एका पुरुषाचा मृतदेह असे सलग पाच दिवस चार मृतदेह आढळून आले तर आज याच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृतदेह दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आढळला आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे गोयल यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहिमेसाठी तैनात केली होती दरम्यान भीमा नदीपात्रात सहा दिवसात पाच मृतदेह सापडल्याने ही आत्महत्या की घातपात हा मोठा प्रश्नचिन्ह पोलीस यंत्रणेबरोबरच स्थानिकांनाही पडला आहे एकावेळी सलग मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वे वेळ असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे मात्र हा अपघात आहे की घातपात हे समजू शकले नाही चार शवविच्छेदन तपासणी अहवाल प्राप्त झाले असून बुडून मृत्यू झाले असून शरीरावर कोणताही जखमा नाही याबाबत पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहेत भीमा नदीच्या पत्रामध्ये यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पारगाव या गावामध्ये नदीच्या कडेला दिनांक अठरा जानेवारी रोजी प्रथम एक महिलेची डेड बॉडी मिळाली त्यानंतर वीस तारखेला एक पुरुषाची बॉडी मिळाली त्यानंतर एकवीस तारखेला पुन्हा एका महिलेची बॉडी मिळाली त्या महिलेजवळ जो, जो मोबाईल आहे त्यावरून आम्ही तपास केला असता हे कुटुंब पवार फॅमिली जे आहे तर हे निगोज येथे राहणारं होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा एका पु पुरुषाची बॉडी आम्हाला नदीपात्रामध्ये मिळाली यात यामध्ये आम्ही तपास केल्यानंतर दिनांक सतरा जानेवारी रोजी हे सदर कुटुंब निगोज तालुका पारनेर येथून निघालं होतं त्यांच्यासोबत त्यांची म्हणजे त्याची जी मुलगी आहे मोहन पवार यांची तिची तीन मुलं सुद्धा माहिती मिळाली होती त्या दृष्टीने मी काल आणि आज दोन दिवस पी एम आर डी आणि फायर ब्रिगेड यांच्या मदतीने भीमा नदीच्या पाण्यामध्ये शोध मोहीम राबवली असता आज त्या तिन्ही मुलांचे मृतदेह नदीच्या पात्रामध्ये मिळून आले यामध्ये हे कुटुंब सतरा तारखेला रात्री तिथून निघालेलं होतं आणि पहिली जी डेट बॉडी मिळेल ती अठरा तारखेला दुपारी साडेबारा वाजताच्या आसपास मिळालेली आहे तीन चार मृतदेहांचं पोस्टमॉर्टम झालं आणि तीन लहान मुलांचे मृतदेह आम्ही ससून या ठिकाणी पी एमसाठी पाठवले जे पोस्टमॉर्टम झालेलं आहे त्याच्यामध्ये मृत्यूचं कारण जे आहे ते बुडून मृत्यू असं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मृत मृतदेहावरती कोणतेही जखमा दिसून आलेले नाहीत याबाबत प्रथमदर्शनी बुडून मृत्यू असल्याचं दिसून आलेलं आहे जे काही दोन्ही ठिकाणचं पारनेर आणि या ठिकाणी सगळ्या शक्यता आम्ही पडतळून पाहत आहोत प्रतिनिधी राहुल कुमार औचट दौंड